మాజీ నామ ఛాయా మారుతి మోహన్రెడ్డి ముక్కం పోస్టర్స్ కూడా తాలూకారు నుండి జిల్లా బిర్చిలోడు. మీ సహాయ కృషి అధికారి మహారాష్ట్ర శాసన आता मी तुम्हाला समजून सांगते वीज प्रक्रिया कशी करायची. सर्वप्रथम रासायनिक वीज प्रक्रियेमध्ये 3 ग्रॅम थायरम एक प्रति 1 किलो बियाणेला लावायचे. नंतर आरसीएफ कंपनीचा बायोला 30 ml प्रति 1 किलो बियाणेला लावायचा. हे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि याला 15 मिनिट सुकू द्यायचं आणि उरलेला बायोला आपण शेणखतासोबत वापरू शकतो. आता आपण वीज प्रक्रियेचे फायदे बघूया. बायोला बियाणाला लावल्यामुळे बियाण्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि उगम क्षमता वाढते. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. बायोला हे जैविक असल्यामुळे 25% रासायनिक खताची बचत होते. बायोलामुळे जमिनीतील स्फुरत पिकाला मिळते व पिकाची वाढ जोमदार होते. बायोलामुळे जमिनीतील स्फुरत पिकाला मिळते व पिकाची वाढ जोमदार होते. बायोलामुळे पांढऱ्या मुळांची संख्या वाढते व जमिनीची पोत सुधारते. धन्यवाद.